बहुआयामी कर्मयोगी शंकरराव कोल्हे। काही माणसं अशी असतात की जे आपल्या कर्तृत्वाने स्वतःचा वेगळा ठसा उमटवतात। माजी मंत्री ज्येष्ठ नेते स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब हे त्यापैकीच एक होते। राजकीय, सामाजिक, कृषी, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक अभ्यासू, दूरदृष्टी, धुरंधर आणि कर्तव्यगार नेतृत्व म्हणजेच स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब। ते कृतिशील, लढवय्या नेते, आदर्श राजकारणी असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते। शंकरराव कोल्हे यांचे वयाच्या 94 वर्षी 16 मार्च 2022 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या निधनाने राज्यातील सहकार आणि कृषी या क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले। आपल्या अलौकिक कामगिरीने राज्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब हे एक होते। अहमदनगर जिल्ह्यातील एसगाव तालुका कोपरगाव या छोट्या गावातील सरपंच पदापासून सुरू झालेली स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांची कारकीर्द विलक्षण आहे। स्वर्गीय शंकरराव कोल्हे हे 21व्या वर्षी सरपंच झाले। पुढे ते तब्बल 6 वेळा आमदार होते। राज्यातील विविध खात्यांच्या मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळल्या। विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले। राज्य व देश पातळीवर कृषी, सहकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये अनेक मानाची पदे त्यांनी भूषवली। नगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची एक वेगळीच ओळख होती। नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अशा साखर कारखानदारीशी संबंधित विविध संस्थांचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळाली। ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संस्थापक संचालक नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह लिमिटेड पुणे राज्य सहकारी मुद्रणालयाचे संस्थापक अध्यक्ष होते। त्यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषद व राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांवर काम केले। त्यांनी रयत शिक्षण संस्थेवर 1975 ते 2020 पर्यंत मॅनेजिंग काउन्सिलिंगचे सदस्य, 2017 ते 2020 पर्यंत उपाध्यक्ष, तसेच जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थांचे उपाध्यक्ष म्हणून 9 वर्ष काम पाहिले। कोपरगाव तालुक्यातील एसगाव या छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात 24 मार्च 1929 रोजी जन्मलेल्या शंकररावजी कोल्हे साहेब यांचे प्राथमिक शिक्षण एसगाव मध्ये तर माध्यमिक शिक्षण कोपरगावच्या एसजी विद्यालयात झाले। शंकरराव कोल्हे यांचे वडील स्वर्गीय गेणुजीराव कृष्णाजी कोल्हे हे स्वतः निरक्षर असूनही शिक्षणाचे महत्व जाणून त्यांनी शंकररावांना उच्च शिक्षणासाठी पुण्याला पाठविले। पुण्यातील मॉडर्न कॉलेज फर्ग्युसन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर शंकररावांनी 1950 मध्ये पुण्यातीलच कृषी महाविद्यालयातून बीएससी ऍग्री पदवी प्राप्त केली। 1952-53 मध्ये भारत सरकारने 25 भारतीय विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्याची योजना सुरू केली होती। त्या अंतर्गत शंकररावजी कोल्हे साहेब यांना अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली। त्यांनी 6 महिने अमेरिकेत व 3 महिने युरोपमध्ये राहून कृषी शिक्षणाबरोबरच तेथील शेती, व्यापार, उद्योग, लोकांचे राहणीमान, अर्थव्यवस्था, समाजकारण आदींचा सूक्ष्म अभ्यास केला। शंकरराव कोल्हे विदेशात रमले असते, मात्र त्यांची नाळ कोपरगावच्या मातीशी जुळलेली होती। त्यांना आपली जन्मभूमी, मातृभूमी खुणावत होती। आपल्या माणसासाठी, विशेषत शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचे अशी त्यांची प्रबळ इच्छा होती। अखेर ते मायदेशी परतले आणि कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या सेवेचे व्रत स्वीकारून ते शेवटपर्यंत जोपासलेही। विदेशातील भरघोस पगाराची नोकरी नाकारून त्यांनी आपल्या भागातील लोकांसाठी काम केले। कृषी पदवीधर असलेले शंकरराव कोल्हे चिकित्सक होते। पाणी, शेती, सहकार चळवळ, साखर उद्योग याबाबत त्यांचा चांगला अभ्यास होता। शंकरराव कोल्हे यांनी 1960 मध्ये सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आणि तेथूनच खऱ्या अर्थाने या भागातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा वसा त्यांनी घेतला। संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी कोपरगाव व परिसरातील चेहरामोहरा बदलून टाकला, पाट पाण्याचा प्रश्न सोडवला, खंडकरी शेतकऱ्यांची चळवळ चालवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले। सहकारी संस्थांमध्ये शिक्षण संस्थांचे मोठे जाळे उभारले।
सहकाराच्या माध्यमातून त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्यात अनेक रासायनिक प्रकल्प यशस्वी करत राज्याला अनेक पायलट प्रकल्प दिले. 1972 मध्ये त्यांनी कोपरगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तेथूनच त्यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली. आमदारकीच्या या पहिल्या निवडणुकीत सिंह हे त्यांची निशाणी होती. 1985 ते 1990 चा अपवाद सोडता त्यांनी 6 वेळा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. या काळात महसूल, कृषी, परिवहन, सहकार, उत्पादन शुल्क, कमाल जमीन धारणा अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी 6 पंचवार्षिक विधिमंडळात अधिराज्य गाजवले. 1999 ते 2004 या काळात त्यांनी कोपरगावच्या विकासाचे 729 तारांकित प्रश्न, 21 लक्षवेधी सूचना आणि 40 ठराव विधिमंडळात मांडले. 1989 ते 2004 या काळात शंकरराव कोले यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून असंख्य विकासाची कामे पूर्ण केली आहेत. आज कोपरगाव शहर आणि तालुक्यात जो विकास झाल्याचे दिसून येत आहे त्यात शंकरराव कोले यांचे फार मोठे योगदान आहे. सत्तेचा उपयोग शेतकरी, कष्टकरी, सामान्य लोक यांच्या उद्धारासाठी कसा प्रयत्न करता येईल हाच विचार त्यांच्या मनात सदैव होता. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले देश विदेशात उच्च पदावर काम करताना दिसली पाहिजे हे शंकरराव कोले यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी संजीवनी अभियांत्रिक तंत्रनिकेतन महाविद्यालय उभे करून त्यात कालानुरूप बदल घडवत विविध अभ्यासक्रम सुरू केले आणि त्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवले, त्यांना प्रगतीची वाट दाखवली. कोले साहेबांनी सुरू केलेल्या संजीवनी प्री कॅन्डिडेट ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून या भागातील हजारो मुले आज भारतीय लष्करात सेवा बजावत आहेत. नितीन दादा, बिपिन दादा, डॉक्टर मिलिंद दादा हे तिन्ही मुले, तेच सुनबाई, स्नेहलताताई, नातू अमित दादा, विवेक भैया, सुमित दादा कोल्हे आदी कोल्हे परिवारातील सदस्य शंकरराव कोल्हे यांचा जनसेवेचा वसा व विचार पुढे नेत आज राजकीय, शिक्षण, सहकार, सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. आधुनिक विचारांची जाण असलेल्या माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांची गोरगरीब जनतेशी, शेतकऱ्यांशी नाळ जुळलेली होती. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांच्या विकासाची तळमळ होती. शंकरराव कोल्हे यांचे केवळ कोपरगावातच नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात अमूलाग्र योगदान आहे. शेती, पाणी, सहकार, ऊस उत्पादकाचे प्रश्न सोडविण्याची त्यांची हतोटी अत्यंत वाखाणण्याजोगी होती. कोपरगाव तालुक्यात कोल्हापुरी बंधारे बांधून शेतीला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यात कोल्हे यांचे योगदान कोणालाही विसरता येणार नाही. शंकरराव कोल्हे यांनी राजकीय, शैक्षणिक, सहकार, उद्योग, शेती या क्षेत्रात काम करीत असताना अनेक संस्था स्थापन केल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व संस्था आजही ऊर्जिता अवस्थेत असून भरारी घेत आहेत. या सर्व संस्थांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना रोजगार देण्यात, हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित बनविण्यात, शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यात कोल्हे यांचे मोठे योगदान आहे. शंकररावजी कोल्हे हे अत्यंत शिस्तप्रिय होते. त्यांच्या अभ्यासू व आक्रमक स्वभावामुळे त्यांचा राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा होता. शंकरराव कोल्हे साहेबांनी शेती, पाणी, शेतमालाला हमी भाव, कष्टकरी शेतकऱ्यांचे व गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आयुष्यभर लढा दिला, प्रसंगी तुरुंगवास भोगला. सत्तेत असतानाही अनेकदा त्यांनी जनतेच्या न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. 1980 मध्ये सहकारी सोसायट्यांचे बँकांचे व्याज दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. वाढीव व्याज दराच्या विरोधात स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी शेतकऱ्यांना संघटित करून मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयावर काढलेला रुमने मोर्चा त्या काळी प्रचंड गाजला होता. या मोर्चाची दखल घेऊन सरकारला आपले धोरणच बदलावे लागले होते. हा मोठा क्रांतिकारी निर्णय केवळ शंकरराव कोल्हे साहेबांनी काढलेल्या रुमने मोर्चामुळे सरकारला घ्यावा लागला होता. गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तुटी भरून काढण्यासाठी, कोपरगाव तालुक्याला हक्काचे पाणी मिळण्यासाठी, गोदावरी कालव्याच्या दुरुस्ती नूतनीकरणासाठी शेतकरी, व्यापारी, उद्योजक, लहान मोठे व्यावसायिक, सामाजिक सर्वच घटकांच्या विविध प्रश्नांसाठी कोल्हे साहेबांनी अनेक आंदोलने केली. त्यातून जनहिताचे अनेक प्रश्न सोडवले. शेतकऱ्यांना भेडसावणारा पाटपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन आयुष्यभर लढा दिला. संजीवनी जलसंवर्धन मोहिमेअंतर्गत गोदावरी नदीवर हिंगणी, मंजूर, सडे आदी ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीने बंधारे बांधले. अनेक दगडी साठवण मातीचे बंधारेही बांधले.
आणि त्या माध्यमातून हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली. याशिवाय संजीवनी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असंख्य पाझर तलाव, गावतळे, साठवण बंधारे, शेततळे बांधून जलसंधारण चळवळीला गती दिली. गोदावरी कालव्यांचा बिकट झालेला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी स्वर्गीय शंकरराव कोले साहेबांनी शासन दरबारी रेटा लावून हे प्रश्न सोडवले. गोदावरी कालव्याची पाण्याची तुटी भरून काढण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीत वरच्या बाजूला छोटी मोठी धरणे बांधण्यासाठी त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात गोदावरी कालव्यांना शेतीसाठी कमी पडणाऱ्या पाण्याच्या निर्मितीसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत नाशिक जिल्ह्यातून मुकणे, आळंदी, कडवा, वालदीपी, कशप्पी, गौतमी, भाम, भावली, वाकी या धरणांची कामे हाती घेण्यास सरकारला भाग पाडले व त्या कामासाठी निधी मिळवला. 15 TMC पाण्याची निर्मिती केली. मुकणे धरणाच्या उंची वाढीवरील स्थगिती उठवून विदर्भातील गेलेले पाणी पुन्हा कोपरगाव तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्यात त्यांनी भूमिका बजावली. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी स्वर्गीय कोले साहेबांनी 1968 पासून शासनाकडे सतत पाठपुरावा करून सन 2000 मध्ये विधिमंडळात मान्यता घेतली. निळवंडे, कशप्पी, वालदेवी, गौतमी, भावली धरणासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा लोक आजही विसरू शकत नाहीत. 1974 मध्ये भारतीय खुली अर्थव्यवस्था अवलंबली तेव्हा टंकेल प्रस्तावांतर्गत गॅट करार झाला. गॅट करारामुळे भारतीय शेती, साखर कारखानदारी, उद्योग, व्यापार आदी क्षेत्रात कोणते विपरीत परिणाम होतील याचा व देश विदेशातील आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वर्गीय शंकरराव कोले साहेबांनी सखोल अभ्यास केला. जागतिक व्यापार कराराचा भारतीय शेतीवर काय परिणाम होणार याचा अभ्यास करणाऱ्या देशातील मोजक्या नेत्यांपैकी स्वर्गीय शंकरराव कोले साहेब हे एक होते. 1999-2000 मध्ये त्यांनी कोपरगावला इंटरनॅशनल फोरम फॉर इंडियन ऍग्रिकल्चर ही संस्था स्थापन करून भारतीय शेतकऱ्यांचे शेतीचे व जागतिक व्यापार करारात हक्क अबाधित राहावे म्हणून महाराष्ट्रभर जनजागृती केली. या संस्थांच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना गॅट करारामध्ये संरक्षण मिळाले म्हणून 2003 मध्ये मेक्सिकोतील कॅनकून येथील झालेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या 5व्या बैठकीत त्यांनी सहभाग नोंदवून सादरीकरण केले. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याचे जाणकारी अशी स्वर्गीय कोले साहेबांची ओळख होती. साखर उद्योगाचा दांडगा अभ्यास असलेल्या स्वर्गीय कोले साहेबांनी या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबविल्या. साखर कारखान्यात केवळ ऊसापासून साखर उत्पादन करून चालणार नाही तर विविध उपपदार्थ निर्मिती करून कारखान्याचे अर्थकारण पुढे नेता येईल हे ओळखून स्वर्गीय कोले साहेबांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्यात उपपदार्थ निर्मिती सुरू केली जी आज महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील साखर कारखान्यांसाठी आदर्शवत ठरले आहे. स्वर्गीय शंकरराव कोले साहेबांनी साखर कारखानदारीत अमूलाग्र बदल घडवून आणले. साखर कारखाना आणि आधुनिक तंत्रज्ञान ही सांगड घालण्यास स्वर्गीय शंकरराव कोले साहेब कुठेही कमी पडले नाहीत. त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून साखर कारखाना व अन्य सहकारी संस्था सुयोग्य कामकाज करून नावरूपाला आणल्या. स्वर्गीय शंकरराव कोले साहेब यांनी राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. वयाच्या नवदीत पोहोचल्यावर माणसाला शरीर थकल्याने साथ देत नसते, विविध व्याधींनी व्यक्ती त्रस्त झालेली असते, मात्र याला शंकरराव कोल्हे अपवाद होते. वयाच्या नवोदित असतानाही ते सतत कार्यमग्न राहिले. या वयातही त्यांनी जनमानसाची सेवा करीत त्यांच्यात वावरण्यात त्यांना आनंद वाटत असे. मनात प्रचंड ऊर्जा आणि जनमानसाच्या कल्याणासाठी दूरदृष्टी, विचार मांडणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची खास ओळख आहे. राजकीय संघर्ष, राजकारणातले मतभेद त्यांनी सहकारात व विकास कामात कधीही येऊ दिले नाहीत. आजच्या नवीन पिढीने त्यांच्यापासून खूप काही शिकण्यासारखे आहेत. नगर जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा विकासाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यामध्ये कर्मयोगी शंकरराव कोले यांचे नाव निश्चितच अग्रभागी असेल. धन्यवाद. प्रथम पुण्यस्मरण. संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक, कृषी, सिंचन, सहकार व सामाजिक चळवळीचे प्रणेते, माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी गेणूजी कोले साहेब. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त परायण रामरावजी महाराज ढोक यांच्या जाहीर हरिकीर्तनाचा कार्यक्रम रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता होणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज कोपरगाव। आपले नम्र समस्त कोले परिवार, तालुका कोपरगाव।